तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विकी ठेंगले. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. सगळ्यात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. आणि तुम्ही बघू शकता तर सगळ्या कामांची सुरुवात झाली आहे. ह्यांना सगळ्यांना हात घेतले गुरांना आणि आता त्यांच्या खायला वगैरे टाकले. दारं काढायला सुरुवात करायची. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता, आत्ता गाय आतमध्ये घेतल्या, आतमध्ये घेऊन त्यांना सगळ्यांना बांधत होतो. तर बांधता बांधता एका गायनी जोरात पाय दिला आहे पायावरती, आणि पूर्ण म्हणजे खूप जोरात दिला आहे. तर हा व्हिडिओ काढायचा मुद्दा असाच होता की बरेच जण रील्सवरती, इन्स्टावरती, फेसबुकवरती आमच्या रील्स बघतात. आमच्या दोघांच्या रील्स असतात सोबत. तर त्या रील्स पाहून लोकांना खूप भारी वाटतं, अरे वा असं तसं. तर आम्ही त्या रील्स बनवत असतो एक आनंद म्हणून, आणि एक रेग्युलर वर्कमध्ये थोडंसं मनोरंजन म्हणून आम्ही स्वतःसाठीच त्या रील्स बनवत असतो. तर एक मुद्दा असा होता की सगळ्या गोष्टी सहन करण्याची जी ज्याच्यात हिंमत किंवा ज्याच्यात ताकद असते तोच शेती पण शेती करू शकतो यशस्वीरित्या. आणि तोच शेतीपूरक जोडधंदा जो आपला आहे दूध व्यवसाय, म्हणजे सगळ्या दूध व्यवसायकांचे हे कंडिशन असते ती एक थोडीशी तुम्हाला सांगतोय. आता तुम्हाला दाखवतो काय झालं ते बघू शकता. पूर्ण पायावरती गायनी पाय दिला, डायरेक्ट डायरेक्ट बोटच, म्हणजे आता हे नकस जाण्याचे चान्सेस आहेत. ते आता हात लावून दे नाही मला तिथं, पण चांगलं जोरात पाय दिला आहे गायनी. बनवण्याचा मुद्दा तोच होता की दाखवायचं होतं मला की कसं नाही का थोडंफार सहन करावंच लागतं. बऱ्याच लोकांना वाटतं अरे हे काय फक्त व्हिडिओसाठीच करतात किंवा, तर तसं काही नसतं. व्हिडिओ हे फक्त एक त्याच्यातून आपल्या रेग्युलर वर्कमधून किंवा रेग्युलर कामांच्या रुटीनमधून एक थोडासा स्वतःला एक आनंद किंवा एक छान वाटतं ना. तुम्हाला बघायला जसं छान वाटतं तसं आम्हाला बनवायला पण खूप छान वाटतं. तुम्हाला एवढं आम्हाला बघून छान वाटतं तर आम्हाला स्वतःला बघून पण आम्हाला खूप भारी वाटतं. तर त्यासाठी आम्ही ते व्हिडिओ बनवत असतो आणि रेग्युलर कामाच्या रुटीनमध्येच व्हिडिओ बनवत असतो आणि भारी वाटतं. तर तुम्ही सगळे त्याला खूप भरभरून लाईक्स करता. तर तुम्ही पाहू शकता की आता वाजलेले आहेत 6:30, अजून 4 रुपये आलेले नाही. म्हणजे ती सकाळचं काय होतं, सगळं माझं आवरतं, घरातलं पण सगळं आवरावं लागतं. ते सगळं आवरून मग 4 गोठ्यात येते. तर थोड्या वेळाने अजून दाखवतो तुम्हाला, 4 थोडे आली की मग तुम्हाला दाखवतो की ती काय बोलेल आणि दोघांचे पुढं व्हिडिओज कंटिन्यू करू. तर थँक्यू. तर बघू शकता तुम्ही 12 चालू आहेत आणि 4 आलेली आता गोठ्यात, तिची कामं सुरू आहेत. वासरांना दूध भरती आता तुला दाखवूयात आज काय झालं ते. 4 तुला एक गंमत बघायची का, बघ ना काय इकडं माझ्याकडं. लागलं बाबा एवढं, अगदीच लागलं ते पाय दिला काय नाही दुखापती चालू करण्यासाठी मोठा. आता रोजच आपलं म्हणणं काय करणार त्याला, तुम्ही पाहिलेलंच आहे आता माझी सर्व कामं आवरलेली आहेत गोठ्यातली. वासरांना दूध वगैरे पाजून झालंय, शेण भरून झालंय. आता मशिनीत दूधच्या राहिल्यात फक्त ह्यांच्या दारा चालल्या. दारा झाल्यावरती मशिनी वगैरे धुतल्या की मग सगळं काम आवरून होतं. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की परीचं बोरनान करायचं ठरवलं होतं आम्ही. तर फायनली आज परीचं बोरनान करणार आहे आम्ही, आणि परीसोबत अजून एका बाळाचं बोरनान करणार आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतालच. संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहोत, तर तुम्ही नक्की आवर्जून पहा.
परीसोबत अजून कोणाचं वर्णन होणार आहे हे पण पहा. आता घरी गेल्यावरती आम्हाला सगळी तयारी करायची बोरणांची परीच्या, आणि संध्याकाळी सगळे घरचे येणारच आहेत तेव्हा सगळ्यांची आम्ही ओळख पण करून देणार आहे तुम्हाला परीच्या बोरणांसाठी. झाली शेवटचे घर होते तुम्ही दाखवण्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याकडले थोडंफार काम झालं असेल तर सगळ्यांना माहिती आहे. आता दोघे तीन इंच एवढं सगळं जास्त नाही राहत थोडंसं राहतं. झालं आता काही काम आवडलेले बाकी सगळं हिने तुम्हाला दाखवलं. आता त्यांचं खायचं झालं का बघा सगळ्यांना सोडून द्यायचं पाहू शकता. आता दारा सगळ्या झालेल्या आहेत आणि हे खायला टाकतात गुरांना. आमच्या जे गाई येतात फक्त दोनच गोळ्या येणार आहेत. अकरा ज्या गाई आहेत अकरा गाई गाभून सोडलेले आहेत दुधावरच्या. आता एक दोन तीन चार पाच सहा गाई तो दुधावरच्या सोडलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथं गोळी टाकून झाली सगळ्या गायांना. आता ज्या गाभण गाय आहेत त्यांची गोळी वेगळी आहे. ज्या दोन गाय आहेत ह्याच दुधाच्या आहेत व्यायलेल्या गाया. बाकीच्या सर्व सगळ्या अकरा गाय ज्या आहेत त्या गाभण आहेत. कॅप्शन मध्ये लिहित असतो की आपल्या विश्वमध्ये छोटं असतं तर त्याचा अभिमान बाळगायचा आणि त्या अभिमान बाळगून ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस त्या छोट्या विश्वातूनच मोठं विश्व निर्माण करण्याची आपल्याला हिंमत निर्माण होते. कोणी नावं ठेवली कोणी काय बोललं किंवा आपल्याविषयी बऱ्याच गोष्ट लोक वाईट बोलत असतील असं बरेच तुम्ही सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत आमचे. कधीच वाईट कंटेंट वगैरे कधी टाकलेले नाही पण तरी पण काही लोकांची कृती अशी असते की चांगलं कधी दिसत नाही. म्हणजे एखादा तरी कितीही चांगलं दाखवायचा प्रयत्न केला तरी चांगलं दिसत नाही. त्या लोकांना किती पण चांगलं करा काय करा पण ते कधीच आपल्याला चांगलं म्हणू शकत नाही. अशा लोकांकडे कधीच लक्ष द्यायचं असा विचार होता. चला करा सर अरे जमतंय तुला चांगलं ऐका. बघा आता ती म्हणते मला काही जमत मिळेल बोल चांगलं जमत होत ऐक ना काढा ना. अरे जमतंय रे जमत. आता किती का आता चार पाच दिवस जायचं आपण व्हिडिओ बनवतोय तर आता झाले कितल्या शेण काढून झालेले मग गे ना काय झाले म्हणजे ते ऐकले ना. तर काय झाले तिला भेटले चारू जमत नाही नीट गे एक जण म्हणजे आमचे एक येता रिलेटिव्ह आहेत त्यांनी काय सांगितलं होतं चारूला काय थोडं जमत नाही पण शिकल तर तिला मी म्हणलं चारू एक जणाचा फोन आलता चिडली बघा चारू तुमची बहिणी चिडली तुमची तिला म्हणतोय जमन. तर ती म्हणती काय नाही जमन बिवन मला काही काढायचं नाही म्हणलंय जमत. हॅलो होय होय
अरे रेगणार एक नाही जस्ट आपलं सांगतोय चांगलं बोलत होती मधीच पचकट करून ठेवला हा माझं काम झालेलं आहे त्यामुळे मी घरी चाललेली आता होय चहा प्यायला बघा एकटीच चालली चहा प्यायला मला ठेवून बघितलं का हा चल बघ तर तुम्ही पाहिलेच आहे इतक्या वेळ हे जे येण्यासारखं बोलत होते ते सगळं खोटं होतं असं काही नाही आहे ओ माय गॉड बर अजून तर तुम्ही पाहू शकता आमचे सर्व काम आवरून झालेले आहेत आता आम्ही घरी चाललोय घरी जाऊन हा म्हणजे थोडस राहिलंय भुसा वगैरे टाकायचा आहे मग आवरलंय माझा आवर नाही तुमचं राहिलंय घरी जाऊन चहा प्यायचाय मस्त पैकी चहा बिस्किट खायचंय थोडासा भुसा टाकतो आम्ही गायांना थोडा थोडा टॉनिक वगैरे त्यात ऍड करून टाकायचं काही ज्या खराब गाय आहेत थोड्याशा त्यांना चांगलं करण्यासाठी तब्येत सुधारवण्यासाठी थोडंफार टॉनिक ऍड करतो त्यात भुशामध्ये तर आम्ही परीचा बोरणांचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तो तुम्ही नक्की आवर्जून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद तर आता आवरलेली आहेत सगळी कामं आणि चारू निघाली आहे घरी घरचं दूध घेऊन चारू आता घरी चालली तो आज आहे परीचं बोरणान आणि परीसोबत आमच्या आणखीन एका बाळाचं बोरणान आहे तर दोघींची मिळून आम्ही बोरणान करणार आहोत आज दुपारी तर आज संध्याकाळचा व्लॉग नक्की बघा आज सगळ्या फॅमिलीची ओळख होईल तुम्हाला कारण की आज सगळे एकत्र असतील आजी झालं दादा मम्मी अंकल काकी आणि दुसरं बाळ जे आहे ते बाळ आहेत त्या दोघींचं मिळून आज आम्ही संध्याकाळी बोरणान करणार आहोत तर असाच सपोर्ट करा बऱ्यापैकी व्हिडिओज पाहताय तुम्ही सगळेजण सपोर्ट करताय लाईक करताय आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण सगळेजण पुढं जाणार आहोत शेवटी आपण कोण आहोत आपण साधी माणसं चलो ओके मी आलेलो आहे घरी आणि बघा परी पण उठलेली आहे परी सगळ्यांना गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग नीट गुड मॉर्निंग नाही नाटकं कर माकड आणि चारूचं चालू आहे मस्तपैकी पोहे बनवते गरमागरम या सगळेजण पोहे खायला चला तुम्हाला दाखवतो चारूचं चालले पोहे करायचं काम मस्तपैकी सगळ्यांसाठी संध्याकाळचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्की पाहा